यूट्यूब चॅनलचे नाव आहे राम गोरधंडोळे। जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। या चॅनलवर तुम्हाला शिष्यवृत्ती तसेच नवोदय संदर्भात नवीन नवीन व्हिडिओ येतील। पाचवी व आठवी स्कॉलरशिप तयारी तसेच मंथन परीक्षा तयारी, विषय मराठी, उपघटकापास सराव पेपर स्पष्टीकरणासहित आपण मराठी विषयाचा सराव पेपर पाहणार आहोत। 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। मार्गदर्शक श्री राम गोरधंडोळे। पा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय मराठी आपण सराव पेपर पाहतो। पा प्रश्न 1 ते 3 साठी सूचना आहे। पा पुढील जाहिरातीचे लक्षपूर्वक निरीक्षण व वाचन करा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। आपण पा जाहिरात वाचूया। विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अनोख्या प्रवासाची ओळख करून घ्या सायन्स एक्सप्रेसच्या सहाय्याने। पा हवामानातील बदल, निसर्ग संवर्धन आणि इतर विषयावर आधारित 16 डब्यांची वातानुकूलित अभिनव विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शनीय रेल्वेगाडी दिनांक 14 ते 17 जुलै 2017 दरम्यान कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावर लोकांना अनुभवता येईल। पा आता वेळ सकाळी 10 वाजता ते 5 वाजतापर्यंत सुरेश प्रभू रेल्वे मंत्री भारत सरकार यांच्या शुभ हस्ते सायन्स एक्सप्रेसचे रिमोटद्वारा उद्घाटन। स्थळ रत्नागिरी रेल्वे स्थानक, दिनांक शुक्रवार 14 जुलै 2017, वेळ सकाळी 11 वाजता। पाचशे ही जाहिरात आहे। आता आपण जाहिरात वाचली त्यावर आधारित प्रश्न पाहूया। प्रश्न पाहिला आहे, सायन्स एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर किती दिवस थांबणार आहे? पहिला पर्याय आहे 1 दिवस, दुसरा पर्याय आहे 2 दिवस, तिसरा पर्याय आहे 3 दिवस, चौथा पर्याय आहे 4 दिवस। पाहता सायन्स एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर किती दिवस थांबणार आहे? तर आपल्याला इथं जाहिरातीमध्ये सांगितलेलं पहा 14 जुलै ते 17 जुलै म्हणजेच 14, 15, 16, 17 म्हणजे 4 दिवस। किती दिवस? 4 दिवस। तर याचं उत्तर येणार आहे पर्याय नंबर 4, 4 दिवस। किती दिवस? 4 दिवस। प्रश्न दुसरा आहे पा, प्रश्न दुसरा पाहूया आपण आता। प्रश्न दुसरा, सायन्स एक्सप्रेस रेल्वेगाडीत किती वातानुकूल डबे आहेत? पहिला पर्याय 12, दुसरा पर्याय 16, तिसरा पर्याय 18, चौथा पर्याय 20। तर पा आपल्याला इथं जाहिरातीमध्ये सांगितलं होतं पा 16 डब्यांची वातानुकूलित, 16 डब्यांची। तर मग याचं उत्तर किती येईल पा? 16 येईल, पर्याय नंबर 2 येईल। प्रश्न दुसऱ्याचं पर्याय नंबर दुसरं उत्तर येईल 16। सायन्स एक्सप्रेस रेल्वेगाडीत किती वातानुकूल डबे आहेत? तर 16 डबे आहेत। पा आपण जाहिरातीमध्ये पाहिलं आहे 16 डबे। आता प्रश्न तिसरा पा, सायन्स एक्सप्रेसचे उद्घाटन कोणाच्या शुभ हस्ते होणार आहे? पहिला पर्याय पंतप्रधान, दुसरा पर्याय मुख्यमंत्री, तिसरा पर्याय रेल्वे मंत्री, चौथा पर्याय उद्योग मंत्री। तर पा इथं आपल्याला दिलेलं आहे यांच्या शुभ हस्ते कोणाच्या? रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, ते कोण आहेत? तर रेल्वे मंत्री। म्हणजेच इथं उत्तर येणार आहे पा उद्घाटन कोणाच्या हस्ते आहे? तर रेल्वे मंत्री, पर्याय नंबर 3 रेल्वे मंत्री। प्रश्न 4 ते 6 साठी सूचना, खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा। पा आपण कविता वाचूया। घाटातील वाट काय तिचा थाट, मुरकते गिरकते लवते पाठोपाठ, निळी निळी परडी कोणी केली पालती, पानं फुलं सांडली वर आणि खालती, खोल खोल दरी खाली खोल दरी, वर उंच खडा भला मोठा नाक, जणू उभा काढून फणा, भिवू नका कोणी पाखरांची गाणी, सोबतीला गात गात खळाळत पाणी। पा आपण ही कविता वाचलेली त्यावर आधारित प्रश्न पाहूया। प्रश्न 4 आहे पा, नागासारखा फणा काढून कोण उभा आहे? नागासारखा फणा काढून कोण उभा आहे? तर नागासारखा फणा काढून पा वर उंच कडा भला मोठा नाग, म्हणजे तो कडा। याचं उत्तर येणार आहे कडा। उत्तर काय येणार आहे? कडा। प्रश्न 5 पा, प्रश्न 5 आहे, घाटात निर्भय होऊन मार्गक्रमण करण्यासाठी कोणाकोणाची साथ संगत मिळते? पहिला पर्याय उंच कडा, दुसरा पर्याय पाखरांची गाणी, तिसरा पर्याय खळाळा खळा पाणी। पाहता फक्त अ, दुसरा पर्याय फक्त ब, तिसरा पर्याय फक्त ब आणि क, चौथा पर्याय फक्त अ आणि क।
आता आपण कविता वाचलेली, याचं उत्तर येणार आहे फक्त ब आणि क, म्हणजेच पाखरांची गाणी आणि खळा खळा पाणी। याचं उत्तर काय आहे? पर्याय नंबर तिसरा ब। पुढचा प्रश्न पहा, सहावा प्रश्न। प्रश्न सहावा, कवितेला पुढील पैकी सर्वात योग्य शीर्षक कोणते? पहिला पर्याय पाखरांची गाणी, दुसरा पर्याय उंच कडा, तिसरा पर्याय खोल दरी, चौथा पर्याय घाटातील वाट। पहा आता इथं सुरुवातीला दिलेलं आहे घाटातील वाट, म्हणजे आपण याला योग्य शीर्षक देऊ शकतो घाटातील वाट, पर्याय नंबर चार। प्रश्न सातवा आहे पहा, प्रश्न सातवा, राम व श्याम दररोज सकाळी व्यायाम टिंब टिंब या वाक्यात रिकाम्या जागी कोणते क्रियापद येईल? पहिला पर्याय करतो, दुसरा पर्याय केला, तिसरा पर्याय करतात, चौथा पर्याय करेन। पहा आता वाक्यरचना व्यवस्थित झाली पाहिजे, आपण प्रत्येक शब्द येईल गाळ्याला जागी ठेवूया। राम व श्याम दररोज सकाळी व्यायाम करतो, होणार नाही, करतो हा एकच पाहिजे, इथं दोन आहेत राम आणि श्याम, म्हणजे तो पण होणार नाही। राम व श्याम दररोज सकाळी व्यायाम केला, नाही होणार, वाक्यरचना व्यवस्थित होत नाही। राम व श्याम दररोज सकाळी व्यायाम करतात, करतात बरोबर होते पा, करतात। राम व श्याम दररोज सकाळी व्यायाम करतात, वाक्यरचना व्यवस्थित होते, म्हणजे उत्तर काय आलं? करतात, पर्याय नंबर तिसरा। करेन नाही येणार, करेन हे भविष्यकाळी आहे। प्रश्न पुढचा पहा आता, आठवा प्रश्न पहा, पुढील वाक्यात गाळलेल्या जागी दिलेल्या पर्यायापैकी कोणते सर्वनाम योग्य ठरणार नाही? योग्य ठरणार नाही, प्रश्न नीट वाचायचा पहा। आपल्याला काय विचारलं की सर्वनाम योग्य ठरणार नाही? आता पहा, आपण सुंदर दिसावे असे टिंबटिंब वाटते, आता इथं रिकामी जागा आहे पहा, टिंबटिंब वाटते, आपण सुंदर दिसावे असे आपल्याला वाटते, बरोबर आहे। आपल्याला काय विचारलं? योग्य ठरणार नाही, म्हणजे हे पण बरोबर आहे। आपण सुंदर दिसावे असे स्वतःचे वाटते, पहा स्वतःचे वाटते, हे योग्य ठरणार नाही असं मला वाटतं। आता पुढचा पाहूया आपण, आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते, वाटते प्रत्येकाला वाटते, हे पण बरोबर होईल, हे पण बरोबर होईल, पहिलं पण बरोबर होते, तिसरं पण बरोबर होते, दुसरं होत नाही पहा। आपण सुंदर दिसावे असे स्वतःला वाटते, वाटते स्वतःला वाटते, म्हणजे चौथं पण बरोबर होते। आपल्याला काय विचारलं? योग्य ठरणार नाही, तर दुसरा पर्याय योग्य ठरणार नाही, स्वतःचे वाटते हे योग्य ठरणार नाही, बाकीचं योग्य वाटते पहा। म्हणजे आपल्याला विचारलं काय प्रश्न? योग्य ठरणार नाही, त्यासाठी प्रश्न नीट वाचायचा। प्रश्न नऊ आहे पहा आता, प्रश्न नऊ, शेत या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते? पहिला पर्याय शेती, दुसरा पर्याय शेत्या, चौथा पर्याय शेते, सॉरी तिसरा पर्याय शेते, चौथा पर्याय शेतकरी। पहा आपल्याला शेत या शब्दाचं अनेक वचनी रूप, शेत हा एक वचनी, त्याचं अनेक वचनी होतं शेते, अनेक म्हणजे जास्त, एकापेक्षा जास्त, शेते, पर्याय नंबर तिसरा शेते। प्रश्न दहावा आहे पहा, पुढील वाक्यात कोणती विरामचिन्हे द्यायला हवीत? वाक्य पहा, आदित्य म्हणाला मी भांडण केलेच नाही। पहिला पर्याय दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम, दुसरा पर्याय स्वल्प विराम दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम, तिसरा पर्याय प्रश्नचिन्ह पूर्णविराम, चौथा पर्याय एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम। आता पहा, आदित्य म्हणाला, इथं कॉमा पाहिजे आणि इथं इन्व्हर्टेड कॉमा पाहिजे, आदित्य म्हणाला इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह, आणि इथं पूर्णविराम पाहिजे पहा, इथं आदित्य म्हणाला इथं कॉमा, इथं इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह, इथं इथं दुहेरी अवतरण चिन्ह आणि इथं पूर्णविराम, म्हणजे असं वाक्य पाहिजे पहा। आदित्य म्हणाला कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हमध्ये मी भांडण केलेच नाही, दुहेरी अवतरण चिन्ह बंद आणि इथं पूर्णविराम, म्हणजे दुसरा पर्याय पाहिजे पहा, स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम हे या वाक्यात पाहिजे। प्रश्न अकरावा पहा, पुढील वाक्यातील विधेय विभाग कोणता? विधेय विभाग कोणता? वाक्य पहा, वहिनी शाळा शिकलेली होती, पहिला पर्याय शिकलेली होती, दुसरा पर्याय शाळा शिकलेली होती, तिसरा पर्याय होती, चौथा पर्याय वहिनी शाळा। आता आपल्याला काय विचारलंय? विधेय भाग विचारलं, काय विचारलंय? विधेय भाग। आता उद्देश विचारला असता, उद्देश काय आला असता? वहिनी। आता वहिनी हा करता आहे, म्हणजे करता सोडून जे बाकीचं राहिलेलं असतं तो विधेय भाग असतो, मग वहिनी सोडलं तर राहिलं काय? शाळा शिकलेली होती, तो पर्याय नंबर दुसरा आहे, म्हणजे हे झालं विधेय भाग। वहिनी हा उद्देश झाला आणि मग राहिलेला विधेय, शाळा शिकलेली होती हा विधेय भाग, म्हणजे ज्याचं उत्तर येईल पर्याय नंबर दोन, शाळा शिकलेली होती हा विधेय भाग आहे। प्रश्न बारावा पहा आता, प्रश्न बारावा, पुष्कळ लोक बोलतात तेच योग्य मानणे या अर्थाची म्हण पुढील पैकी कोणती? पहिला पर्याय पाचामुखी परमेश्वर,
दुसरा पर्याय नाकापेक्षा मोती जड, तिसरा पर्याय जावे त्याच्या वंशाय त्या वाकळे, चौथा पर्याय दिव्याखाली अंधार। तर पहा याचं योग्य उत्तर आहे पाचामुखी परमेश्वर, म्हणजेच पुष्कळ लोक बोलतात तेच योग्य मानणे, त्याला म्हणतात पाचामुखी परमेश्वर, ही योग्य मन आहे, या मनीचा हा अर्थ आहे। प्रश्न 13 पाहता, पुढील प्रत्येक शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास, ब्लड झालं तर पुन्हा एकदा पहा, पुढील प्रत्येक शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो तो ओळखा। आता शब्द दिलेले पहा, हवी स्पष्टपणे असल्यास गोष्ट करावी मागावी आपल्याला एखादी, पहिला पर्याय हवी, दुसरा पर्याय मागावी, तिसरा पर्याय करावी, चौथा पर्याय एखादी। आता पहा याचं योग्य काय होते, योग्य वाक्य होतं पहा आपल्याला 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 एखादी आपल्याला एखादी आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला एखादी गोष्ट हवी असल्यास आपल्याला एखादी गोष्ट हवी असल्यास स्पष्टपणे मागावी, आपल्याला एखादी गोष्ट हवी असल्यास स्पष्टपणे मागावी। पा का झालं अर्थपूर्ण वाक्य, आपल्याला एखादी गोष्ट हवी असल्यास स्पष्टपणे मागावी। आता आपण हवी घेतला, स्पष्टपणे घेतला, असल्यास घेतला, गोष्ट घेतली, मागावी घेतलंय, आपल्याला घेतला, एखादी घेतलं, राहिलंय काय करावी, तर मग याचं उत्तर काय झालं करावी, हा अनावश्यक शब्द आहे पा, करावी करावी हा शब्द अनावश्यक आलाय। अशा पद्धतीने आपण प्रश्न 13 उत्तर काढलेलं आहे पा, वाक्य व्यवस्थित करायचं तर आपलं उत्तर बरोबर येतं। आता प्रश्न 14 पा, योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा। आता वाक्य पहा, बंडूंचा विनोद ऐकून लोक टिंबटिंब धरून हसू लागले। पहिला पर्याय डोके, दुसरा पर्याय पाय, तिसरा पर्याय नाक, चौथा पर्याय पोट। पहा बंडूचा विनोद ऐकून लोक डोके धरून हसू लागले, नाही। बंडूचा विनोद ऐकून लोक पाय धरून हसू लागले, नाही होणार वाक्य व्यवस्थित। बंडूंचा विनोद ऐकून लोक नाक धरून हसू लागले, नाही होणार। बंडूचा विनोद ऐकून लोक पोट धरून हसू लागले, पोट धरून म्हणजेच पर्याय नंबर 4 उत्तर येईल पा, बंडूचा विनोद ऐकून लोक पोट धरून हसू लागले, पर्याय नंबर 4 उत्तर आलं पा। आता प्रश्न 15 आहे पा, सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा। आता वाक्य पहा, आपले अपहरण झाल्याचे समजताच मनोज भीतीने थर थर टिंबटिंब। पहिला पर्याय करत होता, दुसरा पर्याय कापत होता, तिसरा पर्याय हलत होता, चौथा पर्याय ओढत होता। आता वाक्य पहा, आपले अपहरण झाल्याचे समजताच मनोज भीतीने थर थर करत होता, नाही होणार वाक्यरत्ना। आपले अपहरण झाल्याचे समजताच मनोज भीतीने थर थर कापत होता, बरोबर होते पहा, भीतीने थर थर तो कापत होता, दुसरा पर्याय येईल, भीतीने थर थर तो कापत होता। प्रश्न 16 पाहता, चित्र ध्वनिक्षेपक या मराठी शब्दासाठी कोणता इंग्रजी शब्द वापरतात? पहिला पर्याय पिक्चर, दुसरा पर्याय ऑडिओ, तिसरा पर्याय व्हिडिओ, चौथा पर्याय प्रोजेक्टर। पाहता चित्र ध्वनिक्षेपक, पिक्चर म्हणजे फक्त चित्र, आता इथं ध्वनिक्षेपक आहे हा होणार नाही। ऑडिओ, ऑडिओ म्हणजे ध्वनिक्षेपक, आता इथं आपल्याला चित्र आणि ध्वनिक्षेपक दिले आहेत म्हणजे त्याला व्हिडिओ म्हणतात। काय म्हणतात? व्हिडिओ हा इंग्रजी शब्द आहे व्हिडिओ, त्याला मराठीमध्ये म्हणतात चित्र ध्वनिक्षेपक, म्हणजे 16 पर्याय नंबर 3 आला, व्हिडिओ हा इंग्रजी शब्द आहे चित्र ध्वनिक्षेपकसाठी। चला आता प्रश्न 17 पाहूया आपण, प्रणवने नोकरीसाठी अर्ज केला या वाक्यातील आधोरेखित शब्दाचा इंग्रजी प्रतिशब्द कोणता? आता आधोरेखित शब्द आहे अर्ज, आता अर्जाला इंग्रजी शब्द काय म्हणतो? पहिला पर्याय ऍप्लिकेशन, दुसरा पर्याय लेटर, तिसरा पर्याय इन्फॉर्मेशन, चौथा पर्याय झेरॉक्स। आता अर्जाला आपण ऍप्लिकेशन म्हणतो, काय म्हणतो? ऍप्लिकेशन, अर्ज हा मराठीमध्ये, तर त्याला इंग्रजीमध्ये ऍप्लिकेशन असं म्हणतात। प्रश्न 18 आहे पा, कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहिला पर्याय नवे, दुसरा पर्याय निबर, तिसरा पर्याय कठीण, चौथा पर्याय सौम्य। तर कोवळ्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पा निबर, पर्याय नंबर 2, निबर, कोवळ्याचा विरुद्धार्थी शब्द निबर। प्रश्न 19 रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोड शब्द पूर्ण करा। पाहता सन टिंबटिंब, पहिला पर्याय सूद, दुसरा पर्याय ऋतू, तिसरा पर्याय मास, चौथा पर्याय वार। तर सन सूद, सन ऋतू, सन मास, सन वार, सन वार बरोबर होतो पा, सन वार हा योग्य जोड शब्द तयार होतो, सन वार
म्हणजेच 19 चा आला पर्याय नंबर 4। प्रश्न 20 साहेब, पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा। शब्दसमूह पहा, लढण्याची विद्या, पहिला पर्याय लढवय्या, दुसरा पर्याय युद्ध कला, तिसरा पर्याय लढाई, चौथा पर्याय युद्ध युद्ध पिपासू। तर लढण्याची विद्या म्हणजे त्याला युद्ध कला म्हणतात, पर्याय नंबर 2 युद्ध कला। आता प्रश्न 21 चा पहा, प्रश्न 21 वा, रिकाम्या वर्तुळामध्ये कोणती दोन अक्षरे जोडली असता सर्व शब्द अर्थपूर्ण होतील। आता इथं पहा, इथं वर्तुळ आहे, इथं रिकामे दिलंय, नशिबी, कुवत, लाकर। आता इथं एक शब्द लावायचे पहा, इथं अप पहिला पर्याय, दुसरा गैर, तिसरा पर्याय कम, चौथा पर्याय अव। तर आपण याला कम जर लावलं तर पहा, कम जर इथं आपण लिहिलं तर कम नशिबी, कम कुवत आणि कमलाकर असे अर्थपूर्ण शब्द होतात। पहा, कम नशिबी, कम कुवत आणि कमलाकर म्हणजे पर्याय नंबर 3 उत्तर येतं याचं। प्रश्न 22वा, कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात? पहिला पर्याय मोती, दुसरा पर्याय बच्चा, तिसरा पर्याय बछडा, चौथा पर्याय पिल्लू। पहा, कुत्र्याच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात, काय म्हणतात? पिल्लू, कुत्र्याच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात। प्रश्न 23वा आहे पहा, का ही ग्न वारू या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते? पहिला पर्याय ग्न, दुसरा पर्याय वा, तिसरा पर्याय रू, चौथा पर्याय का। आता याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो पहा, रुग्णवाहिका, रुग्णवाहिका, रुग्णवाहिका हा शब्द तयार होतो। आणि आपल्याला विचारलंय की मधले अक्षर कोणते? आता एकूण अक्षर पहा, 1 2 3 4 5 6 सहा अक्षर आहेत, मग एकूण 3 सोडून एकूण 3 सोडून, हा वा, वा मधला अक्षर आला पहा, वा म्हणजेच वा हा मधला अक्षर येतोय, रुग्णवाहिका त्यामधला वा हा मधला अक्षर, रुग्ण हा इकडे शब्द 2 आणि इकडे हिका मधला अक्षर आला वा, म्हणजेच प्रश्न 23 चालू पर्याय नंबर 2 वा हे मधलं अक्षर येतंय आणि अर्थपूर्ण शब्द होतो रुग्णवाहिका। आता प्रश्न 24वा पहा, सुमन या शब्दाचे भिन्न अर्थ असलेला योग्य पर्याय कोणता? तर पहिला पर्याय पहा, फूल, पवित्र मन, दुसरा पर्याय चांगुलपणा, मुलीचे नाव, तिसरा पर्याय भित्रे मन, कमळ, चौथा पर्याय निर्मळ, सहज। तर आता सुमन या शब्दाचे भिन्न अर्थ असलेले पर्याय आहे पहा, पहिला पर्याय फूल, सुमन म्हणजेच फूल, आणि दुसरा अर्थ आहे पवित्र मन, पवित्र मन म्हणजेच याचं 24 पर्याय नंबर 1 हे उत्तर आलं, सुमन या शब्दाचे भिन्न अर्थ फूल आणि पवित्र मन। प्रश्न 25वा आहे पाहता, प्रश्न 25वा, प्रश्न 25वा, घार, घर, घरटे, घराजवळ, घरपण हे शब्द बाराखडीप्रमाणे लावल्यास शेवटून दुसरा शब्द कोणता? पहिला पर्याय घार, दुसरा पर्याय घरटे, तिसरा पर्याय घराजवळ, चौथा पर्याय घरपण। पाहता जर शब्द आपण लावले, पहिला शब्द येईल घर, दुसरा येईल घरपण, तिसरा येईल घार, चौथा येईल घराजवळ, त्याच्यानंतर येईल घरटे, पा या क्रमाने शब्द येतील। आता आपल्याला काय विचारलंय, शेवटून दुसरं, हा पहिला दुसरा, शेवटून दुसरा काय आला? घराजवळ, पर्याय नंबर 3 याचं उत्तर आलं, घराजवळ। पा या पद्धतीने आपण शब्द लावायचे, अशा पद्धतीने आपण मराठी या विषयाचे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत। धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, तसेच इतरांना शेअर करा आणि राम गोरदंडोळे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।